नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या मान्सूनची कोणतीही प्रगती गेल्या दोन दिवसात झाली नाही परंतु आजपासून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आहे कोकणातसुद्धा पाऊस सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत त्यामध्ये खास करून मराठवाडा विदर्भात आज रात्री देखील पावसाचं वातावरण होतं आणि हे पावसाचं वातावरण सकाळी देखील आहे या इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता तेलंगणामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव वाढू शकतो सध्या समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ढगाळ परिस्थिती आणि हलक्यापासून वातावरण नाशिक औरंगाबाद जालना त्याचबरोबर आपण बघू शकता की सोलापूर लातूर उस्मानाबादचा दक्षिणीपट्टा त्याचबरोबर नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यातसुद्धा पावसाचा अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण एकूणच अरबी समुद्राकडे लक्ष दिलं किंवा दक्षिण टोकाला भारताच्या लक्ष दिलं तर मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे लवकरच कोकण किनारपट्टीला पावसास वाढ होईल आणि महाराष्ट्रातील पावसाचं चित्र बदलेल अशी शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण तीन दिवसाचा हवामान अंदाज घेऊयात कोकण किनारपट्टीला आज पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचबरोबर हे पावसाचं प्रमाण सतरा तारखेला देखील असणार आहे अठरा तारखेला हवामानात मोठा बदल होत असून कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल केवळ उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा राहील भारतीय हवामान खात्याचे जे एस मॉडेलनुसार आज मराठवाडा आणि विदर्भात विरळ स्वरूपात तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता राहील महाराष्ट्रात इतरत्रही ढगाळ परिस्थितीने विरळ स्वरूपात पाऊस होऊ शकतो कोकण किनारपट्टीला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सून पुनश्च एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण उद्याची परिस्थिती बघितली तर दे दे उद्या देखील सतरा तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव आणखी वाढेल कोकण किनारपट्टीलाही पावसाचं वातावरण तयार होणार आहे बघितली तर अठरा तारखेला जवळपास रत्नागिरीपासून तर मुंबईपर्यंत मान्सूनचा प्रभाव वाढणार आहे त्याचबरोबर लातूर उस्मानाबाद चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये बारकाई निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये आज पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण कमी राहील अठरा तारखेपासून कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे एकोणीस वीस तारखेला खास करून कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरुवात होणार असून मुसळधार पावसाची शक्यता जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर मराठवाड्यात आणि विदर्भात असणार आहे शेतकरी बांधवांनी इमेजचं बारकाई निरीक्षण करा वारे सध्या मान्सूनसाठी सक्रिय होऊन किनारपट्टी भागाकडे सरकत आहेत परंतु ते प्रभावीपणे पुढे सरकत नसल्यामुळे पावसाची परिस्थिती नाही करता येईल की सतरा तारखेला दुपारनंतर वारे किनारपट्टी भागाच्या जवळपास येत आहेत अठरा तारखेला त्यांचा प्रभाव हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि हे किनारपट्टी भागापर्यंत वारे अठरा तारखेला सक्रिय होण्यास सुरुवात होईल खास करून एकोणीस तारखेला हे संपूर्ण वारे किनारपट्टीपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे कोकणात अठरा एकोणीस तारखेला जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल वीस तारखेपासून मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला पडणार आहे त्यामुळे एकूणच पुढील आपण चार ते पाच दिवसाचा अंदाज घेतला तर आपल्या समोर इमेज आहे पट्टीपर्यंत जोरदार वाऱ्यांचा प्रवाह वीस तारखेला आपल्याला निर्माण होताना दिसतो आहे यातूनच आता किनारपट्टी भागात खास करून भुवनेश्वरच्या दरम्यान आणि गोव्याच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतील आणि जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की भुवनेश्वरच्या दरम्यान मोठं चक्रीकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला निर्माण होताना दिसणार आहे ही पंचवीस तारखेची सकाळची परिस्थिती आहे जोपर्यंत कमी दाब निर्माण होत नाही वाऱ्यांचा वेग वाढत नाही तोपर्यंत पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही असा आपला दावा आहे जोरदार पावसाची परिस्थिती भारतामध्ये निर्माण होणारे मान्सून पुढे सरकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही सध्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ वर्धा अमरावती आणि अकोला जिल्ह्यात पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली या ठिकाणी विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातसुद्धा पावसास अनुकूल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे तर सकाळपासूनच आज विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मध्य प्रदेशमध्ये तयार होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा विदर्भावरही पडण्याची शक्यता आहे आज एकूणच नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यांमध्ये अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल आपण बघू शकता सतरा तारखेला देखील सकाळपासून विदर्भात पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे हा हवामानातला बदल आहे आणि मान्सून सक्रिय होण्याचं हे लक्षण आहे त्यामुळे विदर्भात आज उद्या मान्सून सक्रिय होईल अशी शक्यता आहे अठरा तारखेला देखील सकाळपासूनच पावसाची परिस्थिती विदर्भात तयार होईल कोकण किनारपट्टीला रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगड पर्यंत तयार होणारे सातारा सांगली कोल्हापूर पुणे या सर्व विभागात पावसाला सुरुवात होणार असून मराठवाड्यापर्यंत विदर्भापर्यंत पावसाची परिस्थिती अठरा तारखेला सुरू होणार आहे बघू शकता रात्री उशिरापर्यंत जवळपास अठरा तारखेला जळगाव औरंगाबाद बुलढाणा जालना अहमदनगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोलीचा पश्चिम भाग लातूर उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यातसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे एकूणच पुढील तीन दिवसामध्ये पावसाचं वातावरण तयार होत असून वातावरणात बदल होईल आपण बघू शकता एकोणीस तारखेपासून खूप जोरदार पावसाचं वातावरण हे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील तयार होणार आहे वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही अगदी तीन चार दिवसामध्ये जोरदार पाऊस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात होणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खास करून मुसळधार पावसाची सुरुवात किंवा अतिवृष्टीचे दिवस हे सुरू होणार आहेत आणि याच्यात खास करून विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान पंचवीस तारखेला एक कमीदाब निर्माण होईल व या कमीदाबाचा प्रभाव जोरदार वारे अरबी समुद्रातून खेचल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी देखील मुसळधार ते दे अतिमुसळधार पाऊस होईल शिवाय हे क्षेत्र जोरदार पद्धतीने विदर्भावर येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात तयार होईल अशी प्राथमिक शक्यता आहे होईल हा पुढचा अंदाज आहे यामध्ये बदल होऊ शकतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय